आकडेवारीचे संकलन आणि आयोजनाशी संबंधित काही उदाहरणे कलेक्शन अँड अरेंजमेंट ऑफ डेटा मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण आकडेवारीचे संकलन कलेक्शन आणि त्यांच्या व आयोजनाशी संबंधित काही उदाहरणे पाहू ताई ताई अरे क्या बात है आज तुम्ही सगळे एकत्र ताई शेजारच्या गावात जत्रा भरलीय तू आम्हाला घेऊन जाशील का हम्म नक्कीच जर तुम्ही सगळे मला एक वचन द्याल कोणतं की तुम्ही सर्वजण एकमेकांचा हात धरून चालाल जेणेकरून कोणीही हरवणार नाही हो ताई आम्ही एकमेकांचा हात सोडणार नाही मग ठीक आहे चला आपण जत्रेला जाण्याची तयारी करूयात पण जाण्याआधी मी जे विचारीन त्याची तुम्ही हात वर करून उत्तरे द्या ठीक आहे ठीक आहे ताई आधी आपण माहीत करून घेऊयात की कोण कोणता झुला खेळणार आहे किंवा कोण काय खेळणार आहे जेणेकरून उद्या गेल्यावर तिकीट खरेदी करायला सोपे जाईल सांगा कोणाला जायंट व्हील किंवा मोठ्या चक्रावर जायचे आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा मला भीती वाटते ताई काही हरकत नाही तू दुसऱ्या झुल्यावर खेळ आता सांगा की कोणाला हिंदोळ्यावर झुलायचे आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा ताई, त्यावर माझं डोकं गरगरत काही हरकत नाही तू दुसरा कोणता तरी खेळ खेळ आता सांगा फुगे फोडायचा खेळ कोणाला खेळायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा अरे वा सगळे हा खेळणार हो ताई या खेळात जिंकल्यावर बक्षीस मिळतं आता सांगा कोणाला रिंग फेकून बक्षीस जिंकण्याचा खेळ खेळायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ ताई तू ये काय बनवलंयस मी तुमच्या इच्छेप्रमाणे एक सारणी बनवली आहे यामुळे मला हे समजतं की प्रत्येक खेळासाठी मला किती तिकीटं खरेदी करावी लागणार आहेत तुम्ही सांगू शकाल का की कि एकूण किती तिकीटं खरेदी करावी लागतील पस्तीस तर सांगा की आपल्याला सर्वात जास्त कोणत्या खेळाची तिकिटं लागतील फुगे फोडण्याच्या खेळासाठी बरोबर आता सांगा मला आठ पेक्षा जास्त तिकिटं किती खेळांसाठी खरेदी करावी लागतील दोन अगदी बरोबर बघितलं मी आकडेवारी एकत्र करून एका सारणीत आयोजित केलं तर तुम्ही किती सहजतेने माझ्या प्रश्नाची उत्तरे दिलीत हो ताई चल ना ताई आकडेवारीचे संकलन आणि त्याच्या आयोजनाशी संबंधित आणखी काही उदाहरणे पाहू हो नक्कीच आपल्याला खेळता खेळता तेथे भूक तर लागेलच तर चला आता आपण खाण्याशी संबंधित आकडेवारी एकत्र करूयात तर आता तुम्ही सगळे मला सांगा कोणाकोणाला पाणीपुरी खायची आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात कोणाकोणाला म्हातारीचे केस खायचे आहेत एक दोन तीन चार आणि पाच ताई माझ्या दातात कीड आहे मी गोट खात नाही ठीक आहे कोणाकोणाला सामोसे खायचे आहेत एक दोन आणि तीन कोणाला पाव पॅटीस खायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात कोणाकोणाला बर्फाचा गोळा खायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ ताई हे तू काय बनवलंयस याला चित्रालेख किंवा पिक्टोग्राफ म्हणतात यामध्ये मी प्रत्येक पदार्थाच्या समोर तो पदार्थ आवडणाऱ्या मुलांची संख्या चित्राद्वारे दाखवली आहे हा चित्रालेख पाहून मला सांगा की यातील कोणता पदार्थ मुलांना सर्वात जास्त आवडतो बर्फाचा गोळा अगदी बरोबर आता सांगा आपण सामोसे जास्त खरेदी करणार की पाव पैटीस? पाव पॅटीस अगदी बरोबर किती मुलांना पाणीपुरी आवडते सात खूप छान पाहिलं चित्रालेख देखील आकडेवारीला आयोजित रूपात लिहिण्याची एक पद्धत आहे यामुळे आपण किती पटकन उत्तरे देऊ शकतो हो ताई आता तुम्ही सगळे घरी जा आपण उद्या सकाळी अकरा वाजता जत्रेला जाऊ तर मुलांना आज तुम्ही शिकलात की कशा प्रकारे आपण आकडेवारीचे संकलन करून त्यांना सारणी आणि चित्रालेखात आयोजित केले तर आपण किती सहजतेने आकडेवारी समजू शकतो मुलांना ह्या व्हिडिओमध्ये आपण आकडेवारीचे संकलन कलेक्शन करणं आणि त्यांना आयोजित करण्याची काही उदाहरणे पाहिली